हॅलो गायज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी वैभव दीपक गमरे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आता आम्ही काल मुन्नारला आलो होतो, आता आम्ही पूर्ण मुन्नार फिरणार आहे. तर तुम्ही पाहून घ्या, आता आम्ही आताच रूममधून बाहेर पडलोय आणि नाश्ता करायला चाललोय. तर आमच्यासोबत तुम्ही राहा, मी तुम्हाला माझ्या पाठीमागचा नजारा दाखवतो. हा बघा, हे हॉटेल आहे इकडे, केवढं मोठं आहे बघा. आणि थोडा थोडा पाऊस लागतोय, थंडी पण खूप इकडे आहे. तर आपण पुढे नाश्ता करायला जाऊया. माझ्यासोबत जेवण आहे, चला आपण जाऊया हळूहळू नाश्ता करायला. आज आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळेल नाश्त्यासाठी. नाश्ता काय ते आम्हाला पण माहित नाही आहे. आता खाली जाऊन पाहूया नाश्ता काय तो, म्हणजे समजेल आपल्याला. तुम्हाला पण सांगतो मी नाश्ता काय ते. आज काहीतरी आम्हाला नवीन बघायला मिळेल असं वाटतंय मुन्नारमध्ये. मुन्नार स्पेशल नॉनव्हेज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नॉनव्हेज. आमचा ऋषभ दामना असतो. पाहू शकताय काय काय मिळतं आपल्याला पाहायला. आपण नाश्ता करताना भेटूया. आत्ताच आमचा नाश्ता करून झाला आहे, तुम्ही पाहू शकता पाठीमागे माझ्या आमची गाडी आहे. परत इकडे हा हायवे, आता आम्हाला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. तर सगळी इकडे उभे आहेतच, पाहून घ्या. आजचा प्रवास आत्ता आम्हाला सुरू होईल. अखिल भारतीय. अखिल भारतीय. गुड मॉर्निंग. आता मुन्नार मधून आपण इंडस्ट्रीला जायचं. पाऊस सुटले काय? हो, पाऊस खूप आहे. आमच्या उपयोग नाही. पाऊस खूप आहे आणि थंडी पण खूप आहे. आता पुढे पुढे जाऊन पाहूया आपण काय काय मिळतो पाहायला. मी तुम्हाला दाखवतच जाईन पुढे पुढे. तर आपण पुढे पुढे भेटूया. तुम्ही पाहू शकता इकडचा नजारा खूप असा सुंदर असं नजारा पाहायला मिळेल तुम्हाला. माणसं कामं करत आहेत आतमध्ये. चहाचं हार्वेस्टिंग चालू आहे. करून तुम्हाला दिसते तर बघा. खूप असं सुंदरस वातावरण आहे. खूप असं चांगलं असं वातावरण आहे इकडे. तुम्ही पाहून घ्या. तुम्ही जर फिरायला आला तर खूप मन खूप सुंदर होईल तुमचं. आणि बघा किती छानस डोंगर, काय झाडी. काय डोंगरातले बंगले पाहून घ्या. इकडे सिटी आहे छोटी. तुम्ही पाहू शकताय कानन देवन हिल्स प्लांटेशन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड.
रिपल टी फ्रॉम द हिल्स अँड हँड ऑम मुन्नार. इथे आम्ही आलोय, तुम्ही बोर्ड बघून या. तुम्ही पाहू शकता इकडचा एरिया. खूप असं सुंदर असं खूप सुंदर असा नजारा तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे आमचे विद्यार्थी येत आहेत ते पाहण्यासाठी, आपण पण पाहूया. आपल्याला पण पाहायला मिळेलच. मी जर व्हिडिओ अलाउड असेल तर व्हिडिओ करीनच, जर अलाउड नसेल तर बघू. तुमच्यासाठी मी लपन छपन करेन कसा तरी, पण करेन पण करेन. बघूया, पाहूया. आता व्हिडिओ करायला देत आहेत का आपल्याला? व्हिडिओ करायला दिला तर खूपच चांगलं होईल, कारण का सगळ्यांना आपल्या व्ह्युअर्सला वगैरे बघता येईल. त्याचप्रमाणे हो, घर बसल्या मुन्नार दर्शन होईल त्यांचं पण. इकडे बघा केवढा मोठा डोंगर आहे, बघा खूप मोठा डोंगर आहे, खूप मोठा. इथे आमची गाडी, इकडे टुरिझम आहेत गाड्या, टुरिझम गाड्या. इकडे बघू शकता वडाप चालू आहे. तर आता आपण आतमध्ये गेल्यानंतर भेटूया. मी तुम्हाला व्हिडिओ जर करायला भेटला तर करून दाखवेन. हे फॉरेस्ट फायर आहे, तुम्ही पाहू शकताय. आयरन इज बर्नल यू आर एन जाताना सर फोटो काढतो तिथं आपल्याला गाईड मिळेल. हो, त्यानंतर फोटो काय माहिती ते सगळ्या स्टेप्स आहेत. कनेक्टिंग कटिंग ब्रश लीफ कटिंग तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला वाचता आलं तर वाचा हळूहळू, व्हिडिओ स्लोमो करून. खूप अशा चांगल्या सुविधा आहेत. आमचा आदित्य पण फोटो काढतोय सगळ्यांचे. सरांनी मला पण फोटो काढायला सांगितले. मी व्हिडिओ चालू असतानाच फोटो काढतोय. पाहून घ्या पाहून घ्या. सगळे आपले एका रांगेमध्ये जात आहेत सगळं बघण्यासाठी. तुम्ही पाहून घ्या, खूप असा चांगला नजारा पाहायला मिळेल तुम्हाला इकडे. हाय, चला आपण पुढे पुढे जात राहूया. खूप अशा चांगल्या चांगल्या इन्स्ट्रुमेंट आहेत. जुन्या काळातल्या वस्तू आपल्याला पाहायला मिळेल. हे तुम्हाला तुम्ही पाहिलं असाल नायक पिक्चरमध्ये, जो आपला अनिल कुमार ना, अनिल कुमार एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो तेव्हा लगेच टाइप करतात. ती ही मशीन आहे, पाहून घ्या. तीच ही मशीन आहे. हा, इंटरकॉम. ओके, okay.
हे काय आहे टेलिफोन एक्सचेंज 100 लाइन्स फ्रॉम 1908 टू 1997 हा टेलिफोन बघता येईल तुम्हाला केवढा आहे तो पूर्ण बॉक्स आहे मोठा खूप ओके हॉकीची का क्रिकेटची कसल्या ट्रॉफी खरंच एकोणीसशे 90 मधली ट्रॉफी मी तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्हाला जर दिसत असेल तर बघा याच काही दिसत नाही हा ते काढलं फोटो काढला सरांना तुम्ही वाघ पाहू शकता वाघच आहे ना उडन बाट बघा 1920 मधला बेबी नाही उडनचा हा कधीचा आहे काढतो जरा दाखव गाडी झाले काम जरा वनिता उठ हात अहो द्यावं जागा तुम्ही पाहू शकता इथे प्रोसेसिंग चालू आहे मशीन फोटो काढतो फोटो काढतो तुमचं बंद करा चला इकडे पुढं चला तुम्ही पाहू शकता ही मशीन चालू झाली आहे आता आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना इंट्रोडक्शन देतीलच माझ्याकडे दोन दोन काम आहे सरांनी दिलेली मला फोटोही काढायचा आहे आणि फोटोही काढायचा आहे आणि व्हिडिओही करायचा माझ्या युट्यूबचा ते तुम्ही सांगताय ते ऐकून घ्या पाहू शकताय तुम्ही टीची प्रोसेस बघून घ्या सगळं खूप काय काय आहे इकडून क्रश होऊन जातं असं बारीक पूर्ण इथे तुम्ही पाहू शकता सगळं मशीन व्यवस्थितपणे चहा पावडर कशी होते ही आता तुम्ही पाहिला दोन प्रकारचे एक हिरवी होती एक काळी होती काळी तयार झालेली होती पाहू शकता मी त्यांच्यात ते टाकलं ते व्यवस्थितपणे
बारीक होऊन क्रश होऊन येतो. आपण जाऊया पुढे 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 बघूया पाहायला आपल्याला काय मिळतं. खूप साऱ्या मशिनरी आहेत तिकडे. इकडे चहा पावडरचं सगळं दुकान आहे. ज्या ज्या टाईपची तुम्हाला चहा पाहिजे असेल पावडर असेल तर ती मिळू शकते. पाहू शकता आम्ही वरती जात असताना. इकडे जायचं आहे आम्हाला तर आम्ही निघालोय सगळे. सर आणि मॅडम पुढे आहेत पाठवून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येताना. इकडचे रस्ते काय कळत नाही आहे. कुठे जायचं आहे हे बघ. प्रत्येक रोला जरा थोडी थोडी उभा राहा. ग्रुप फोटो काढू असं मस्त दिली. पाहून घ्या इकडे रो केलेलं आहे. आम्हाला इकडे फोटो काढायचा आहे त्यासाठी आम्ही आलोय. सगळे विद्यार्थी येताना इकडे खूप असा खूप चांगला एरिया. इकडे पूल आहे. इकडे पूल आहे पाहून घ्या. लाकडी पूल खाडी खाली नाला आहे. फोटोशूट साठी उभे आहे सगळे. आता तुम्ही पाहू शकताय हा नजारा. एकदम डोंगरा डोंगरामध्ये घर बांधलेले आहे पाहून घ्या. आमचे सगळे विद्यार्थी येताना इकडे कसा आम्ही आलोय नर्सरी मध्ये केरला फॉरेस्ट देवील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इको टुरिझम फॅसिलिटेशन सेंटर मुन्नारमध्ये आहे. आम्ही बोर्डवरचं वाचता आलं तर वाचून घ्या. इथे विकायला थांबले आहेत मोर पीस आहे. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे वस्तू आहेत. रस्ता खूप छोटा आहे अरुंद आहे. पाहू शकता नारळाचं दुकान. मला झूम करून दाखवलं तर तुम्ही पाहू शकता मोठमोठे डोंगर आहेत वरती. त्या डोंगरांमध्ये घरं बांधलेले आहे. तुम्ही पाहू शकता इकडे आदित्य बापट फोटो काढतोय. किती प्लांट साईज बघा. आसमत सलाम एडनियल
पाहू शकता खूप सारे अशी फुलझाड आहेत. सरांना फोटो पाहिजे म्हणून मी फोटो पण काढतोय, तसेच व्हिडिओही करतोय. सगळे येत आहेत. पाहून घ्या तुम्ही. इथे तुम्ही पाहू शकता हे केवढं झाड आहे. त्याचप्रमाणे इथे बेडूक पण आहे, पाहून घ्या. ते ससे दोन आहेत आणि हे बदक आहे बाहेर आलेलं आणि एक माकड सुद्धा आहे. वॉटर लिली नो एंट्री. तो बघा केवढा बेडूक आहे, 200 वर्ष झालेली वाटतंय. आता आम्ही फोटोशूट करतोय मोठ्या कॅमेऱ्यामध्ये, पाहून घ्या. तुम्ही हा नजारा पाहू शकता, किती सुंदर निसर्गरम्य, एकदम खूप खूप छान छान. पहा हा घाट सेक्शन आहे. तुम्ही पाहू शकता इथे हत्ती आहे म्हणजे एलिफंट. आम्ही जाता जाता आम्हाला इथे फॉरेस्ट एरियामध्ये दिसलाय, तर तुम्हाला तो दाखवतो मी. पाहून घ्या, खूप मोठमोठे आहेत. बघ पाहून घ्या, झूम आउट करून तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर बघा. इथे 4 आहेत, इकडे 2 आहेत, हे 2 आहेत, इथे 2 आहेत. खूप असा चांगला नजारा मिळालाय. आम्ही रस्त्यामध्येच थांबलोय, तुम्ही पाहू शकताय सगळे एलिफंट बघायला रस्त्यामध्येच थांबले आहे. पाहून घ्या, इथे अर्ध्या रस्त्यामध्ये सगळे थांबून पाहत आहेत. चला ही बघा, आत्ता निघाली आहे यांची गाडी, तर आपण पुढे पुढे भेटतच राहू. खूप मोठा फॉरेस्ट एरिया आहे असं मला वाटतंय. या बघा, हो हे तुम्ही पाहून घ्या, खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्यामध्ये Thank you.
तुम्ही पाहू शकताय आम्ही आता सगळं फिरून आम्ही आता मुन्नारच्या सिटीमध्ये आलो म्हणजे शॉपिंग करण्यासाठी इकडे आलोय बाजारपेठमध्ये. तर तुम्ही पाहू शकता बाजारपेठ केवढी मोठी आहे ती. तर आता आम्ही काय कोणाला शॉपिंग करायचं असेल तर शॉपिंग करतील. सगळ्यांना काय कोणाला शॉपिंग करायचं असेल तर शॉपिंग करूनच घेतील. इकडे शॉपिंगचं खूप आहे आता आम्हाला पण एवढं माहीत नाही. आम्ही पाहतोय शॉपिंग कुठे करू शकतो चांगली, कपडे वगैरे कोणाला घ्यायचे, काय 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 कोणाला घ्यायचंय. चल पाहूया. आदित्य आहे. आदित्य तुला काय घ्यायचंय मार्केट मध्ये? तसं केरळचं काहीतरी स्पेशल घ्यायचंय मला. बघूया काय असं स्टॅच्यू वगैरे काय मिळतं. ओके ओके, केरळला रिप्रेझेंट करेल. ओके ठीक आहे, चला आपण पुढे पाहूया. ठीक आहे चालेल, आपण पुढे पुढे भेटत जाऊ. काय आपण घेणार आहे काय नाही पुढे पुढे बघतच जाऊ. तर तुम्ही पाहू शकता ही मुलगी खूप नशीबवान आहे की आम्ही इथे ट्रिपला आलोय आणि तिचा बर्थडे सेलिब्रेशन करतोय सगळे विद्यार्थी. खूप सगळे एन्जॉय करतायत. हाय, मी आत्ताच रूम मध्ये आलोय. खूप कंटाळलो, दिवसभर फिरून खूप कंटाळा आलाय. तर मी हा आता माझा ब्लॉग एंड करतो इथे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट.